केंद्र सरकारने सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्याची घोषणा केली होती. आता फडणवीस मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला 10% दिलेलं आरक्षण राज्यात लागू होण्याचा मार्ग मोकळा केलाय. राज्य मंत्रिमंडळानं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला 10% आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे. सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्याच्या विधेयकावर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. महाराष्ट्र राज्यातही फडणवीस सरकारने या आरक्षणाला मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार यांचे कोटी कोटी आभार.